एक्चुअली वी थॉट की तुम्ही क्लोज याल ग आम्ही फोन एक्सचेंज केल्यावर. पण ही आमची आयडिया नव्हती. आमची नव्हती, माई आजी माई आजीची आयडिया होती. बरोबर ना? हा म्हणजे कोणाची का असे ना. नाही तेव्हा काय मी तू असं काय करतेस? तू माई यांची तसंच का करतेस? पण काय काय बोलतेस तसंच? अग हा तिला तिला कळलंय, तिला कळलंय माईचीच आयडिया होती. आता तू असं हे करू नकोस. हा आपलं ठरलेलं ना, मी बोलले तर तुम्ही काय लग असं होतं नेहमी माझं. ऐशो हे बघ, अगं मला कळलं माईची आयडिया होती ना. ऑफकोर्स माईची आयडिया असणार आहे, दुसऱ्या कोणाची असेल आय नो. आता राहू देत, मला नाही बोलता बोलता लक्षात आलं तर त्या इशू कराल का त्याचा? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बर मैत्री, यू वर लाईक की तुला काहीतरी कळलंय, सांग ना काय कळलंय. तुम्हाला खरंच ऐकायचंय? तुम्ही ऐकू शकणार आहात? आर यू शुअर? नाही मला नाही ऐकायचं, नको सांगूस. काय झालंय ग ऐशू? मला जो त्रास झाला तो त्रास तुम्हाला होऊ नये असं मला वाटत ग. म्हणजे सौमित्रचा फोन माझ्याकडे आला होता, तो फोन परत करायला चालले होते आणि रिक्षा. मैत्री मैत्री आय स्वेअर खरंच अग म्हणजे फक्त तुम्ही क्लोज यावं म्हणून आम्ही एक्सचेंज केला होता. अदरवाईज आय नो बेबी आय नो. झालेल्या प्रकारात तुमची काहीच चूक नाहीये ग. सौमित्राचा फोन माझ्या हातात होता, मी त्या फोनकडे बघितलं आणि तो वाजला. किस्सा पुढे, तो फोन वाजला आणि तिचा फोन आला. कोणाचा? तिचा. तिचा? अगं ती नसते का ग प्रत्येक प्रत्येक पुरुषाच्या मनातली सतत सतत हसणारी, सतत गोडगोड गोडगोड बोलणारी, स्मार्ट हसकी आवाज असणारी, म्हणजे रस्त्याने चालत गेली तर मुलं वळून वळून बघतील अशी, तशीच आहे गती. तिचं नाव दमयंती. काय गँग वालो इथेच होतात ना? कळली तुमची दोस्ती, कळली. साधं सांगितलं सुद्धा नाही. आम्हाला सांगतेस का ग सगळं तू? बरं आम्हाला सोड, त्याला सांगतेस सगळं? देवाला? देवाला नाही ग, देवाला घाबरतू. त्याला म्हणजे सौमित्रला, त्याला सांगतेस सगळं? अरे बाप रे, मोठं व्हायलिन दिसतंय. व्हायलिन नाही, बँड वाजलाय. बँड आमच्या मित्राचा बँड वाजलाय.
एक काम करूया, आपण कॉफीचा चस्का घेऊयात आणि आतमध्ये कट्टा टाकूयात काय? चला. नाही भेटायचं आहेच, भेटून चांगल्या गप्पाच मारायचे. पण कसं आहे अजून आत्ता बसलेला धक्का पचलेला नाही आम्हाला कोणालाच. पचला सध्याला येतो. फक्त निघताना एक छोटीशी गोष्ट सांगायची होती. तुझ्याकडून खरंच ही अपेक्षा नव्हती. चला रे. आणखी एक बारकीशी गोष्ट सांगतोच, तुझ्याकडून खरंच ही अपेक्षा नव्हती. मितू कुठे चाललीस? ते मी आत्ताच तू त्याला अगं काय बोलतेस? खून कसा करेन मी त्याचा आणि केवढा प्लॅनिंग लागतं त्याला, शक्यच नाही. नाही मग तू वरती का चाललीस आत्ता? मी सौमित्र. नाही नाही हे बघ, तू त्याला विनंती करायची नाहीयेस. इथे आपण स्त्री म्हणून कमी पडतो ग मितू, आपलं इथे चुकतं. म्हणजे तू आता त्याने माती खाल्ल्यावर तू त्याच्या मागे मागे जाणारस का? असं नको करू, तू कूल राहिला पाहिजे आता, कूल. हे बघ, मी तुला अजिबात वरती जाऊ देणार नाही हा मितू. नाही मी कूलच आहे. नाही नाही नाही, तुझं डोकं तू शांत ठेव पहिल्यांदा, कळतंय का तुला? तुझं डोकं शांत राहिलं पाहिजे, तू कूल राहिला पाहिजेस. खर तर माझं सत्ता डोकं इतकं भणभणतंय ना, या सौमित्राला समोर येऊ दे, त्याला दोन चांगल्या चांगली झोडपून काढते त्याला. अगं काय बोलतीयस तू, झोडपायची वगैरे काही गरज नाहीये. तू 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 आधी शांत हो, ठीक आहे? आणि ते झालं तर झालं, इट्स इन द पास्ट. मी विसरली आपण सगळं. इथेच इथेच तू चुकतेस मितू. तुझे मुझसे मिलाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है. चकावा. मिठी मारतायत म्हणजे जुळले वाटतं यांचं. रोकडे आईच्या गावात. आईच्या गावात म्हणलास? असं भारी वाटतोस रे तू आईच्या गावात म्हणताना. दोघं आलेत, रोकडे आणि ऐश्वर्या आलेत.